संगीता ठोंबरे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक असल्याचं कळत आहे. बीडमधील केजमधून संगीता ठोंबरे लढण्यास इच्छुक आहेत. शरद पवार स्वतः मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. मुलाखतीसाठी पुण्यातील निसर्ग कार्यालयामध्ये त्या दाखल झाल्या. तर संगीता ठोंबरे आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवार स्वतः मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात आणि याच मुलाखतीसाठी संगीता ठोंबरे देखील पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना संधी दिली जाते का याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून. ज्ञानेश्वर, संगीता ठोंबरे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या मुलाखतीसाठी देखील पोहोचल्या. ज्ञानेश्वर, संगीता ठोंबरे ज्या आहेत त्या बीडमधील केजमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्या शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत, कारण शरद पवार स्वतः मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. बरोबर, आज वेगवेगळ्या पक्षांकडून जी मुलाखतीसाठी जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. शरद पवार हे स्वतः वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांच्या भेटी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये संगीता ठोंबरे ज्या भाजपच्या माजी आमदार आहेत बीड जिल्ह्यातल्या, त्यांनी या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि जी चर्चा आहे त्यांच्या भेटीतली अर्थात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ती या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे बीड जिल्ह्यातून वेगवेगळे जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपच्या माजी आमदार राहिलेल्या संगीता ठोंबरे ह्या देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची मुलाखत या ठिकाणी पार पडलेली आहे. वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या या ठिकाणी पार पडलेल्या होत्या. त्यापैकी जे सगळे तुतारीमध्ये अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले उमेदवार आहेत त्यांचा समावेश होता, मात्र भाजपच्या माजी आमदार असलेल्या संगीता ठोंबरे या ठिकाणी आल्यानं पुन्हा एकदा त्यांना उधाण या ठिकाणी मिळालं आणि त्यांना उमेदवारी दिली जाणार का अशा पद्धतीची चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे. अगदी काही वेळापूर्वी शरद पवार यांच्यासोबतची त्यांची भेट झाली, बैठक झाली, मुलाखत शरद पवार आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं संगीता ठोंबरे यांची घेतली. पण या सगळ्या चर्चेतून जी शेवटची यादी जी आहे ती कधी येते आहे, त्यामध्ये कोणाचं नाव शॉर्टलिस्ट होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.